आदरणीय अजित दादा, कौस्तुभजी बुटाला माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि आम्ही खेडवासी खेडची व्यथा मांडतोत। आम्हाला आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे। खेड महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचं शहर। या शहरानं देशाच्या विकासात महत्त्वाचं स्थान बजावलंय। मात्र आज या खेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। कधी काळी खेड शहराची शान असलेल्या मध्यवर्ती भागात असलेल्या तलावाची स्थिती पाहवत नाही। या तलावाचं अक्षरशः डबकं झालंय। आसपास चिखलाचं साम्राज्य, कचऱ्याचे ढीग ही आता या शहराची ओळख झाली आहे। सांस्कृतिक खेड अशी ओळख असलेल्या खेड मधलं स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र अनेक वर्षांपासून धूळ खात बंद पडलंय। त्याचबरोबर वैभवशाली परंपरा असलेल्या नाटकांसाठी खेड मध्ये उभारण्यात आलेल्या नाट्यगृह आता बंद पडतंय। शहरालगत वाहणाऱ्या नदीची अवस्था आज नाल्यासारखी झाली आहे, ती त्यातील गाळ न काढल्यामुळे। नदीतला गाळ काढून तिला पुनर्जीवित करणं काळाची गरज आहे। खरंतर खेडच्या दुर्वस्थेचा पाढा वाचता असता संपत नाही। इथल्या मच्छी मार्केटची अवस्था नूतनीकरणाअभावी अत्यंत दयनीय झाली आहे। तीच अवस्था नगर परिषदेच्या इमारतीची। मोडकळी झालेल्या, दुरवस्था झालेल्या या वास्तू केवळ नाबापुरत्या उभ्या आहेत। पथदिव्यांअभावी खेडच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी अंधाराचं साम्राज्य आहे। रस्त्यांची अवस्था फारशी वेगळी नाही। जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होणं अत्यंत निकडीच आहे। मुलांना खेळण्यासाठी उद्यान असणं गरजेचं आहे, मात्र खेडमध्ये ती सोय उपलब्ध नाही। पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सगळीकडे असतो। खेडमधील हा प्रश्न पाणी योजना मंजूर करून सोडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र नागरिकांना प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळत नाही। खेडच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व समस्या वेळीच सोडवणं गरजेचं आहे। चांगले रस्ते, स्वच्छतागृह, सुंदर तलाव, सांस्कृतिक भवन, विकास, सर्वसामान्य खेडकरांची अपेक्षा आहे। धन्यवाद।